नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एपिसोडमध्ये. माझ्या मागे जी वास्तू तुम्ही बघत आहात ती आहे नॅशनल गॅलरी ऑफ कॅनडा. नॉर्थ अमेरिकामध्ये एक्झिबिशन एरियाच्या दृष्टीने हे वन ऑफ द लार्जेस्ट आर्ट म्युझियम आहे. चला टूर करूया. हे आहेत द थ्री वॉचमन. जगावर जे पण सुपर नॅचरल संकटं येतात किंवा जागतिक संकटं यांच्यापासून हे संरक्षण करतात अशी आख्यायिका आहे. आणि म्हणूनच जे इंडिजिनस लोक होते त्यांच्या घराच्या इथे जवळ किंवा घरावरच असं ते प्लॅन करायचे. नॅचरल सनलाईटचा किती छान वापर केला आहे यांनी. नॅचरल लाईटचा खूप सारा वापर यांनी करून घेतलेला आहे आणि त्यामुळे आर्टिफिशियल लाईटिंगची एवढी गरज भासत नाही. दुसरी गोष्ट, हे जे एक्झिबिशन आहे किंवा आर्ट गॅलरी आहे, 5 लाख स्क्वेअर फीट तिचा बिल्टअप एरिया आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता ही किती मोठी आहे. चला बघूया. तुम्ही विचार करत असाल मी बॅग अशी पुढे का टांगली आहे. त्यांनी एंट्रन्सवरच ते सांगितलं आहे, कारण की चुकून पाठीमागे जर बॅग लावली असेल आणि त्यांच्या एखाद्या आर्टिफॅक्टला धक्का लागला, नुकसान झालं, तर ते होऊ नये म्हणून एकतर तुम्ही तुमच्या बॅग्स तिथे ठेवू शकता, तिथे जागा आहे स्पेशल त्याच्यासाठी, आणि नाही तर मग तुम्ही ती समोर टाका. थँक्यू.
ग्राउंड फ्लोरला
हे आर्टिफॅक्ट्स रिकाम्या कॅन्सपासून बनवलेले आहेत. जर तुम्ही निरखून पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. तर मंडळी, कसा वाटला आर्ट म्युझियम? इतकं मोठं आहे की शेवटी दमायला होतं आणि वेळही संपत येते. 5 वाजता म्युझियम बंद होतं, सो ना शेवटी शेवटी घाई करायला लागते आपल्याला. ॲक्च्युली ते एका दिवसात पाहून होत नाही. $20 एका वेळेचं आपलं एंट्री फी आहे, पण थर्सडेला सायंकाळी 5 वाजता सगळ्यांना एंट्री फ्री असते. ऑब्व्हियसली आधी आपल्याला ऑनलाईन बुकिंग करायला लागतं, बट दॅट्स ओके. आणि ते तिकीट फक्त इथे येऊन स्कॅन करायचं, दॅट्स इट. सो जर कोणाला परत यायचं असेल आणि फ्रीमध्ये यायचं असेल तर थर्सडे इव्हनिंग इज द वे टू गो. थोड्या वेळापूर्वी आपण ह्याच पाण्याच्या वर इथे होतो, वरच्या फ्लोअरला.